थोडस आपण आता इथे गंमत चित्र म्हणूनच बघूया थोडस. हा इथे आपल्याकडे समजा एक डीएनए चा मॉलेक्युल असा डीएनए सारखा हे आहे. मग त्याच्यावरती काय होतं, आपण आता आपल्याकडे ते मॉलेक्युल समजून घेण्याची आपल्याला त्याची काही आवश्यकता नाही. कोणत्या पद्धतीनं प्रोटीन असं होत जातं तुम्ही एक एक थोडस सेल मध्ये काय होतं असं थोडस इमॅजिन करा. मग काय होतं, हे पुन्हा दाखवणार आहे पण आपण एकदा बघूया. इथं काय झालं, हा आपला ओरिजिनल डीएनए होता. हा जो दाखवतोय मी हा ओरिजिनल डीएनए होता. याच्यावरती सगळे ते कोड लिहून ठेवलेला आहे. म्हणजे एखाद्याला समजा मी चिठ्ठ्या दिल्या, इथे सगळेजण बसले आहेत आणि मी कोणाला प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन दिल्या की तू इथे जाऊन 5 उड्या मार, इथे जाऊन तू काहीतरी माहिती काहीतरी जाऊन दोरीच्या उड्या मार, काही काही जणांना सांगितलं जिना उतरून जा, काही जणांना सांगितलं, मी तुम्हाला असं काहीतरी लिहून दिलं तर तुम्ही त्याप्रमाणे कृती कराल. तसं प्रोटीन्स हे काय, प्रोटीन्सला कृती करायला लावणारा काहीतरी आपल्याला लागेल की नाही. दरवेळेस सगळं वेगवेगळ्या लोकांना सांगितलं आपल्याला एक मोठा कार्यक्रम घडवायचा आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या जसं वाटेल तसं तो काम करत राहिला तर काही कार्यक्रम मोठा घडणार नाही किंवा काही आपल्या हातून काही घडणार नाही. तर मग आपल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन लागते, ती द्यायला लागते आणि ती इन्स्ट्रक्शन म्हणजे तो आपला ती डीएनए मध्ये स्टोर्ड असते. मग तो डीएनए काय करतो, तो डीएनए प्रोटीन्स बनवत जातो आणि मग सगळ्या ते आपण थोडंसं नंतर बघू. म्हणजे तो हे सगळ्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला साधारण कल्पना यावी यासाठी मी हे थोडंसं दाखवलेलं आहे. आता ऍक्च्युअली लोकांना प्रश्न काय पडतो की समजा माझ्यासारखा माणूस घेतला किंवा कोणताही माणूस घेतला तर माणूस अत्यंत कॉम्प्लेक्स सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात, बरोबर आहे. मग त्याला अन्न मिळत असतं, म्हणजे साधा एक ग्लुकोजचा मॉलेक्युल तुटण्यासाठी सुद्धा प्रचंड मोठ्या सगळ्या रासायनिक क्रिया घडवाव्या लागतात, बरोबर आहे. आता ह्या सगळ्या क्रिया घडण्यासाठी मुळात त्या पहिल्यांदा कशा घडल्या, त्या काय ऑटोमॅटिकली एकदम असं कोणीतरी माहिती असेल का की कोणत्या पद्धतीनं घडवायचंय, माहिती असेल की असा एक प्लॅन तयार असेल की ज्याच्यामुळे आपल्याला आता लाईफ कशी तयार करायची आपल्याला सगळ्यांना माहिती असं झालेलं असेल असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे एकदम अचानक समजा उदाहरणार्थ डोळा, डोळा आपला समजा बनवायला गेला तर मग अर्धा डोळ्याचा उपयोग होतो का आपल्याला? आपला एक डोळा अर्धाच तयार झालेला आहे वगैरे असा आपल्याला उपयोग होणार नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टी एकदम अचानक बनल्या असतील का? मग अर्धवट बनलेल्या गोष्टींचा उपयोग होतो का? तर मी तुम्हाला एक हे करून दाखवतो. इथं मी दोन संख्या लिहिल्या आहेत, येते लक्षात. इथं हे तीन अंक मिळून एक संख्या होते आणि हे तीन अंक मिळून एक संख्या होते. आता तुम्हाला जर का सांगितलं सगळ्यांना की एका झटक्यामध्ये डावीकडची संख्या ओळखा तर किती वेळ लागेल, किती संख्या आपल्याला तपासून बघाव्या लागतील, किती संख्या बघून तपासून बघाव्या लागतील सांगता येईल? नऊ कशा तपासायला लागतील? एका झटक्यात तीन आकडी एक संख्या तुम्हाला ओळखायला सांगितली, किती चान्स आहे? 999. तर 999 म्हणजे तुम्ही ती संख्या बरोबर सांगण्याचा चान्स किती आहे? 1 in 1000. म्हणजे जर का 00 ही पण संख्या जर का पकडली तर 1000 पैकी एका चान्सने तुम्ही ओळखू शकाल ती संख्या. हा पण मी जर का तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही पहिली संख्या ही ओळखा, म्हणजे तुम्हाला चान्स आहे की ही पहिली संख्या तुम्ही ओळखू शकता, येते लक्षात. मग पहिली संख्या तुम्हाला ओळखायला सांगितली तर तुम्हाला किती चान्स लागतील? 9 किंवा 10 लागतील, बरोबर. 0 ते 9 अंक म्हणजे 10 चान्स लागतील. मग समजा आता तुम्हाला आपण इथेही खरं करून बघू शकतो पण आपण थोडासा आता वेळ पुढे जाऊया. म्हणजे पहिली संख्या ओळखायला ह्याच्यातली पहिली संख्या ओळखायला तुम्हाला किती चान्स लागेल, किती चान्स लागतील? 10. तसंच सांगितलं दुसरी संख्या ओळखा तर किती लागतील? 10. आणि तिसरी संख्या ओळखा सांगितलं तर किती लागतील? तिन्ही मिळून किती चान्स मध्ये तुम्ही ओळखू शकाल संख्या जास्तीत जास्त? 30. आणि इथं किती लागतील? 1000 लागतील. म्हणजे तिन्ही एकदम करायला गेलं की किती चान्स लागणार? 1000. एक करायला गेलं तर किती चान्स लागणार? फरक कळला? म्हणजे मला सांगितलं समजा की आम्हाला बोईंगचे सगळे पार्ट एक सायकल आणून टाकलेली आहे, सगळे सायकलचे स्पेअर पार्ट आणायला सांगितलेले आणि असं सांगितलं एकाला की सायकल बनवा. म्हणजे दोन टायर आणून टाकले आहेत, त्याच्यामध्ये स्पोक्स आहेत, हे आले आणि मला सायकल मी आयुष्यात कधी पाहिलेलीच नाहीये.
तर मी काय करेन, हँडलला स्पोक लावून बघेन किंवा असं काहीतरी करेन, असं सर्व मी करत राहीन. ह्या रेटनी मला सायकल पूर्णपणे बनवायला किती वेळ लागेल? वाटेल तेवढी वर्ष लागतील की नाही? एकदम काय 900 वर्षही लागू शकतील. दररोज मी आपले 10 मिनिटाला एक सायकल, 10 मिनिटाला एक कॉम्बिनेशन केलं तरी मला 900 वर्ष लागतील. पण मी हेच जर का कोणीतरी एक आला, म्हणजे आता उदाहरणार्थ चाक, समजा चाकाला चाक, चाकाला मी तो चिमटा पकडवला आणि मग ते असं चालतंय असं लक्षात आलं माझ्या, मग मी तसंच ठेवलं. असं मी जर का तपासतोय, कोणी बाहेरून येऊन तपासत नाहीये, पण असं मी जर का करायला लागलो की हे मी केलं, ही जोडणी बरोबर आहे का नाही, असं मी जर का तपासत राहिलो, तर चान्स आहे की 50-60 वर्षांमध्ये मी सायकल तयार करू शकेन. त्यामुळे नीट समजून घ्यायला काय हवं की इव्होल्युशनमध्ये, उत्क्रांतीमध्ये एकही गोष्ट ही ऑटोमॅटिक अचानक बदल घडला आणि घडलेली नाही. त्याच्या पाठीमागे छोटे 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 अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे काय म्हणूया, त्याच्यामध्ये सगळा ग्रॅज्युअलनेस आहे. येते लक्षात? मी आता आपण काय करणार आहोत, आपण थोडी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी बनवू शकतात याच्याबद्दलचा थोडासा एक बघूया. कदाचित त्यानंतर बघता येईल. एक मिनिट, मी तुम्हाला हे दाखवणार आहे. इथे आता एक शास्त्रज्ञ तो त्याचं एक्सप्लेनेशन देतोय. त्यांनी काय केलं ते तुम्हाला सांगतो मी. त्यांनी इथं एक तुम्हाला हे दिसत आहे, एक इथे तुम्हाला हे त्यांनी एक काय काय बोर्ड घेतला आणि त्याला इथे एक बटर पेपर सारखं काहीतरी लावलेलं आहे, दिसतंय सगळ्यांना. आणि तो काय करतोय, त्यांनी इथे कॅमेरा दिसतोय हा सगळा, येतोय लक्षात? हा कॅमेरा आहे आणि त्या कॅमेराने जे काय टिपतंय ते ह्या स्क्रीनवरती दिसतंय, येतोय लक्षात? आणि मग आता तो काय करतो, तो म्हणतो असं म्हणतोय की समजा आपण तिथे त्या ह्याच्या समोर लाईट लावला, समजा लाईट लावतो, आता लाईट लावला आणि काढून टाकला, लाईट आहे प्रत्यक्ष तिथे खालती, पण लाईट लावला आणि नाही लावला हे त्याला कळतंय, येतंय लक्षात? याला याच्याने त्याला काय म्हणायचंय, समजा पृथ्वीवरती काही अॅनिमल्स असे अगदी पूर्वीचे, म्हणजे त्या मोठी त्यांना कोणतीही सेल नाही काही नाही, असं कोणता तरी अॅनिमल बनलेला असेल, तर त्या अॅनिमलच्या सेलमध्ये काही मॉलिक्युल्स असे असतील, काहीच, की जे मॉलिक्युल्स प्रकाश पडला की एक्साइट होतात आणि दुसरं कोणतं तरी प्रोटीन बनवतात, आणि प्रकाश नसेल तर ते बनवत नाही. हा, एवढं जरी तयार झालेला असेल तरी तो मॉलिक्युल ज्या सेलमध्ये असेल त्या सेलला लाईट आहे किंवा लाईट नाही हे कळेल. समजतं मी काय म्हणतोय, त्याला काय कळेल, लाईट आहे किंवा लाईट नाही. आणि जर का असं असेल की समजा त्या काळामध्ये, समजा त्या माणसाला, समजा त्या गोष्टीला लाईट लागत असेल, समजा ते प्लांट असेल आणि त्या प्लांटला लाईट लागतो, हे सगळ्यांना माहिती आहे प्लांटला लाईट लागतो, आणि त्यामुळे तो जो ते जे सेल आहे ते लाईट असल्याच्या ठिकाणी जर का ते असेल तरच ते टिकेल. काय बोलतोय कळतंय सगळ्यांना? जिथे लाईट आहे तिथेच जर का ती सेल येऊन राहिली तर तिथे जगू शकणार आहे. म्हणजे काय, तिला वेळेवर अन्न मिळणार आहे, तिला वेळेवर प्रकाश मिळणार आहे, ती वेळेवर अन्न तयार करू शकणार आहे, तिच्यासाठी सगळ्या गोष्टी ओपन असते. अंधाऱ्या जागेमध्ये अशी सेल टिकू शकेल का? मग तुम्ही मला असं सांगा, ज्या सेलला प्रकाश मिळतोय ती सेल जगण्याचा चान्स जास्त का, ज्या सेलला प्रकाश मिळत नाहीये अशी सेल, प्रकाश आहे का नाही हे कळत नाहीये अशी सेल जगण्याचा चान्स जास्त? जिला प्रकाश आहे किंवा नाही हे कळतंय आणि त्याप्रमाणे ती हलते अशीच सेल जगेल की नाही? म्हणजे समजा 100 सेल अशा लाईट ज्यांना सेन्स होतो अशा 100 सेल असतील, आणि ज्या सेल्सना लाईट आहे किंवा नाही हे कळत नाही अशा 100 सेल्स असतील, तर 100 सेल्स पैकी 50 सेल्स त्या रॅन्डमली एकदा इथे येतील किंवा असं जातील, अशा 50 सेल जगू शकतील. पण ह्या 100 पैकी 100 च्या 100 जगू शकतील? समजतंय? म्हणजे तिथे प्रकाशाच्या इकडनं, जिथे प्रकाश नाही तिकडनं त्या प्रकाशाच्या ठिकाणी जाऊ शकतात. समजा हे पहिल्यांदा होऊ शकलं, मग पुढे काय होतं? मग पुढे असं धरून चाला की तो जो प्रकाश, जो प्रकाश सेन्स करणारा जो मॉलिक्युल आहे हा सेलचा असा सरफेस आहे, हा, आणि सेलच्या सरफेसमध्ये एक छोटासा खड्डा पडला, हा, थोडासा असा सेलमध्ये असा काहीतरी खड्डा पडला, आणि मग काय होईल ते त्यांनी दाखवलंय. तो काय म्हणतो नीट बघा, त्यांनी असा खड्डा पडल्यासारखं दाखवलंय. आता तुम्हाला प्रकाश साधारण कुठून येतो आणि कुठे जातो हे पण कळत, समजतंय मी काय म्हणतोय? प्रकाश कुठून येतो आणि कुठून जात हे तुम्हाला कळू शकतो. म्हणजे जर का प्रकाश डावीकडनं आला असेल उलटी मिरर होईल, पण हरकत नाही, कुठून तरी प्रकाश येतो, या दिशेला प्रकाश आहे या दिशेला प्रकाश नाही, एवढं त्या अॅनिमलला सेन्स होईल. काय बोलतोय कळतंय सगळ्यांना? हा,
आता त्याच्या पुढे मग काय होतं, तो समजा तो खड्डा अजून काही थोडा मोठा झाला, बघा तो दाखवतो, त्यांनी अजून तो खड्डा मोठा केलाय आणि आता तो प्रकाश दाखवतोय. आता आणखीन जास्त स्पष्ट दिसायला लागलं कुठून येतोय प्रकाश आणि कुठून येत नाहीये प्रकाश. समजतंय सगळ्यांना? अजून तो पुढे जातो, अजून त्यांनी छोटा करून दाखवलं. जाणवलं सगळ्यांना कसं छोटा छोटा होत गेलं तसा उलट जास्त आणखीन स्पष्ट होत गेलं. मग तुम्ही जर का तुम्हाला असा इथे थोडासा त्याला दिसूही शकतो त्याचा हात, अशा प्राण्याला एक हात दिसेल असा लांबून आलेला, असं ज्याला अवयव आहे अशा पद्धतीचा. कळतंय सगळ्यांना? मग पुढे काय होतं बघा. मग त्यांनी समजा असं केलं की त्याला, आता थोडं पुढे जाऊ आपण, त्यांनी आता तिथे काय केलंय, त्या समजा त्या खड्ड्याला समजा तुम्ही एक पापड पातळ असं ट्रान्सपरंट कापड अडकव ट्रान्सपरंट काहीतरी एक हे अडकवलं तिथे, काहीतरी एक लेअर दिला, म्हणजे थोडक्यात तिथं लेन्स तयार झाला, लेन्स समजा तयार झाली तर काय होतं बघा, तो लेन्स लावतोय तिथे ऍक्च्युअली. मग तुम्हाला कदाचित हात अजून जास्त स्पष्ट दिसायला लागतो, अजून तो जरा जास्त चांगल्या पॉवरची, ते सगळ्या तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला असता तसा सेट असतो की नाही, तसा तो जाऊन बघतोय आणि मग तिथे अजून तो एक आता बघा कसा दिसायला लागला. म्हणजे आता तुम्ही हे जर का असं आपण थोडस थोडस बघत गेलं, काही प्राण्यांमध्ये काय होईल, ज्या प्राण्यांना नुसतंच होल असेल त्या प्राणी त्या प्राण्यांना जगायचा चान्स जास्त आहे का कमी आहे, अगदी ज्यांना काहीच नाहीये लाईटचा सेन्स, नाही नाही ज्या प्राण्यांना लाईटचा सेन्स नाहीच आहे यांच्यापेक्षा ज्या प्राण्यांना थोडासा सेन्स आहे असे जगण्याचा चान्स कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. मग ज्या प्राण्यांचा जो तो होल आहे ते जितकं मोठं झालेलं असेल तितकं त्याला जास्त स्पष्ट दिसत असेल, मग त्याला अन्न पण दिसत असेल आणि कोणी शत्रू आला तर ते पण दिसत असेल, पण तरी ते कदाचित अजून थोडस धुक असेल दुकट असेल. जितकं जसं जसं आणि हे कसं होत जाईल, उदाहरणार्थ जितकी मोठे जितके ते चांगलं जितकी ती काय म्हणूया प्रक्रिया जितकी जास्त वर्ष चालू राहते तितकं तितकं डोळा हा जास्तीत जास्त चांगला बनत गेलेला आहे. आपला डोळा हा अशा पद्धतीनं इव्हॉल्व झालेला आहे, आपला डोळा एका दिवसात बनलेला नाही. येते लक्षात? म्हणजे आज उत्क्रांतीची प्रक्रिया सुरू झाली, आज काय तारीख 22 डिसेंबर, काय मायनस किती 10,520 वगैरे, आणि त्यावेळेला माझा आज काय नव्हतं उद्या डोळा बनला, असं काही झालेलं नाहीये. काही प्राण्यांमध्ये डोळा हा नुसता एक होल आहे, काही प्राण्यांमध्ये डोळ्याला लेन्स आहे, काही प्राण्यांमध्ये डोळा आणखीन चांगला, म्हणजे काही आता उदाहरणार्थ या जगातल्या सगळ्याच्या सगळ्या कॅट्स आणि डॉग्स आणि यांना कलर नाही कळत, म्हणजे आपल्या कुत्र्याला रंग नाही कळत, त्याला कुत्र्याला म्हणजे आपण एखादी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म पाहिली तर त्याला कसं दिसेल, आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट फिल्म कशी दिसते तसंच कुत्र्याला सगळं जग दिसतं. आपल्याला आपल्यामध्येच फक्त असं झालेलं आहे की आपल्याला रंग कळतात. समजतंय मी काय बोलतोय? सो प्रत्येकानं प्रत्येक माणसाला जे दिसतं तेही वेगळं असतं. येते लक्षात मी काय म्हणतोय? त्यामुळे ज्या पद्धतीनं इव्होल्युशन होत जातं त्या इव्होल्युशनमध्ये कोणाला तरी थोडासा ऍडव्हान्टेज असतो एखाद्या प्रक्रिये, म्हणजे ज्या माणसांना ज्या प्राण्यांना डोळे आहेत ते जगण्याचे चान्स जास्त, मग तेच चांगल्या पद्धतीनं अन्न मिळवू शकतील. मी काय बोलतोय? समजतंय सगळ्यांना? तेच जास्त चांगल्या पद्धतीने अन्न मिळू शकतील आणि मग अन्न मिळाल्यामुळेच ते जगणार आहेत. येते लक्षात? जितकं जास्त अन्न मिळेल तितकंच ते चांगले जगू शकतील. येते लक्षात? आणि त्यामुळे ज्यांना डोळा आहे ते अन्न मिळवण्याचा चान्स जास्त, ज्यांना डोळा नाही ते काय होतील, मारले जातील किंवा त्यांना अन्न मिळणार नाही आणि मग ते वाईप आउट होतील. समजतंय मी काय बोलतोय? आता हे काय, हे जे प्राणी जे टिकतील ते फार भारी आहेत म्हणून नाही टिकले. येत्या लक्षात? जे प्राणी टिकले ते फार भारी होते म्हणून ते नाही टिकले, तर दुसरे जगू शकले नाही, दुसरे प्राणी जगू शकले नाहीत म्हणून हे जगले. त्यांचं काही भारी नाहीये, म्हणजे माणसाचा मेंदू जरा जास्त चांगला झाला, बाकीच्या प्राण्यांचा मेंदू एवढा मोठा नाही झाला. आता गंमत काय झाली, पृथ्वीवर आपल्या आधी डायनासोरचं राज्य होतं, हा सगळे मोठे मोठे डायनासोर्स होते आणि कोणत्या तरी मोठा अपघात घडला, पृथ्वीवरती एक मोठा इव्हेंट घडला आणि त्यामुळे सगळे डायनासोर्स काही वर्षांमध्ये सगळे मरण पावले. समजा डायनासोरच जगत राहिले असते तर आज काय झालं असतं? डायनासोर डायनासोरांना व्याख्यान देतोय
समजते म्हणजे डायनोसॉर मध्ये पण हळूहळू मेंदू तयार होत गेलाच असता की नाही. बाय ऍक्सिडेंट आपण इथे आहोत, आपल्यात ते ग्रेट नाहीये. समजते सगळ्यांना, डायनोसॉरचा मेंदू विकसित झाला असता आणि मग डायनोसॉर आपल्यासारखं बोलत असते, कळतंय? आपण नसू तर दुसरं कोणीतरी इव्हॉल्व्ह होईल. आणि ह्याला पुरावा काय, तर चिंपांझी सुद्धा काही प्रमाणामध्ये चिंपांझी भाषा शिकू शकतात, त्यांची त्यांची असेल पण भाषा शिकू शकतात. चिंपांझी पियानो वाजवायला शिकू शकतात, चिंपांझी काही लॉजिकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करू शकतात. आता चिंपांझींमध्ये आणि आपल्यामध्ये थोडासा, आपल्या मेंदूच्या रचनेमध्ये थोडासा फरक झाला, पण तो फरक कोणी केला? या सगळ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेने केला. काही मेंदू आपोआप सगळा असा भारी होत गेला, त्यामुळे आपण आपलं कसं होत गेलं की आपल्याला समजा आपल्याला शिकार करायला सांगितलं, तर ज्या माणसाने पहिल्यांदा, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, असा रानात माणूस चाललेला आहे आणि त्याने एकदम त्याला दगड दिसला, ज्या माणसाने दगड उचलला आणि खाणला आणि काहीतरी ससा मारला, त्या माणसाला अन्न मिळायचा चान्स जास्त का जो नुसतं आपल्या सशामागे धावत जाऊन पकडायचा प्रयत्न करेल, त्याला चान्स जास्त? जो माणूस दगड वाप, मग तो माणूस काय करेल, तो ज्या टोळीमध्ये असेल तो त्या सगळ्या लोकांना शिकवेल, हा असं दगड मारायचा आणि अन्न मिळवायचं, बरं का? मग कोणत्या टोळीला अन्न मिळण्याचा चान्स जास्त? ज्या टोळीतले लोक दगड मारायला शिकतात त्या टोळीला अन्न मिळायचा चान्स जास्त. अशा पद्धतीनं मग दगड मारायला शिकणं, बोलायला शिकणं, अशा पद्धतींमध्ये ज्या टोळ्या हे करत गेल्या त्या टोळ्या माणसाच्या जास्त प्रगत झाल्या. कदाचित फार पूर्वी माणसाची टोळी आणि चिंपांझीची टोळ्याचा फरकच नसेल फार, पण माणसाच्या टोळ्यांनी हे करायला सुरुवात केली म्हणून माणूस हा जास्त हुशार होत गेला. काय बोलतोय कळतंय सगळ्यांना हे? आता अशा पद्धतीनं त्यामुळे काय होतं की आता हे सगळेच जण जर का एकसारखे असते, मी काय बोलतोय लक्षात घ्या, सगळेच प्राणी जर का एकसारखे असते तर हा बदल घडला नसता, येतंय लक्षात? पण कसं होतं की निसर्गामध्ये सगळा तो, मगाशी तुम्ही तो डीएनए पाहिलात की नाही, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे मॉलिक्युल्स चिकटत होते आणि तो असा बाजूला तयार झाला. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही काही वेळेला चुका होतात. आपण असं समजा इथं मी काहीतरी बोलतोय आणि तुम्ही सगळं लिहून घेता आणि लिहून घेता घेता तुम्ही कॅटचं स्पेलिंग सीईटी करू शकता, एरर होतो की नाही माणसाकडनं, चुका होतात लिहिण्यामध्ये किंवा असं अशी चूक झाली. आता समजा असं धरून चाला की मी काहीतरी एक मोठा एक लेक्चर दिलं, त्याच्यामध्ये व्याख्यानामध्ये काहीतरी तुम्ही लिहून घेतलं आणि जगामध्ये कल्पना करा की तुमची एकच वही सर्व्हाइव्ह झाली. हा म्हणजे समजा हिने लिहून घेतलं आणि हिच्या हिने काय चार वाक्य लिहिली आणि अख्ख्या जगामध्ये सगळी चारच वाक्य सर्व्हाइव्ह झाली, तर नंतरच्या माणसांना काय वाटेल? त्यांना कळणार आहे का ही चूक आहे का बरोबर आहे? तिने लिहिलेलं स्पेलिंग समजा मॅमलचं स्पेलिंग समजा तिने MAMAL केलं डबल एमच्या ऐवजी, तर पुढची लोक MAMALच करतील ना, का डबल एम त्यांना आपोआप स्फुर आहे की नाही हिचं चुकलेलं असू शकतं? तर एरर्स असे होत जातात आणि एरर्स झाल्यामुळे व्हेरिएशन होत, म्हणजे थोडासा एक मॉलिक्युल इकडनं तिकडे गेला की प्रचंड उलथापालथ होते. तुम्हाला कल्पना नाहीये आपल्या सगळ्यांचा, तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही कदाचित, कल्पना असेल आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये डीएनए असतो, त्या डीएनए मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेळेस कोणकोणतं प्रोटीन तयार होणार हे सगळं लिहिलेलं असतं. तर एका विशिष्ट ठिकाणी डीएनएचा एक सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स आहे म्हणजे तो जीन म्हणतात त्याला, आणि त्या जीन मध्ये अशी काही अक्षर आहेत, त्या अक्षरांची काही रिपिटेशन आहेत, म्हणजे ATC 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 म्हणजे थोडक्यात ते मॉलिक्युलचा सेट आहे, मॉलिक्युल ए मॉलिक्युल बी आणि मॉलिक्युल सी, पुन्हा मॉलिक्युल ए मॉलिक्युल बी मॉलिक्युल सी, पुन्हा मॉलिक्युल ए मॉलिक्युल बी मॉलिक्युल सी, त्याला त्याला ATC वगैरे असं म्हणतात, ऍडिनिन थायमिन वगैरे अशी त्यांची नावं आहे, त्यांनी काही आपल्याला फरक पडत नाही, समजतंय? तर ATC 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 असं आपल्याकडे काहीतरी समजा आहे. आपल्या शरीरामधल्या त्या पर्टिक्युलर ठिकाणी तो मॉलिक्युल जर का 35 किंवा 25 पेक्षा जास्त वेळा जर का रिपीट झाला असेल तर वयाच्या 50 वर्षी माणसाला मरण येऊ शकतं, किंवा जर का तो मॉलिक्युल चुकून त्याच्यामध्ये 40 जास्त रिपीट झाला असेल तर वयाच्या 40 वर्षी मरण येऊ शकतं, आणि जितकं जे रिपिटेशन जास्त असेल तितकं लवकर मरण येऊ शकतं. ते त्या डीएनए वरती अवलंबून आहे, त्याला हंटिंग्टन स्पोरिया नावाचा डिसीज म्हणतात. काही माणसांच्या शरीरामध्ये चुकून असं होऊ शकतं बाय एरर की, म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्या ह्या पेशीची नॉर्मल प्रक्रिया काय असते, तर पेशीनी मोठं व्हायचं, तिने सगळं अन्न तिचं जे काम करायचं ते करायचं आणि एका वन फाईन काय डे तिने मरून जायचं, त्या सेलमधले काही मॉलिक्युल्स तिला सेलला मारून टाकतात, कारण मेली पाहिजे, कारण नवीन सेल तयार व्हायला पाहिजे, ग्रोथ व्हायला पाहिजे, तर हे सगळं व्हायला पाहिजे. त्या सेलच्या मध्ये चुकून ते जे सेलला मारणारं जे प्रथिन आहे तर तयारच नाही झालं, काय होतं? ती सेल मरणारच नाही, आणि ती सेल मेली नाही तर ती रिप्रोडक्शन करत राहील आणि मग ट्युमर तयार होतो किंवा कॅन्सर तयार होतो वगैरे वगैरे.
म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी या कशावरती अवलंबून आहे, त्या सेलमध्ये त्या जो डीएनए बसलेला आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे.